विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय गावाच्या बाहेर आणून मोठ शरीर धाड दिनी पडलं। अति विशाल झाली पूतना, कपटी रूप धारण केलेलं होतं, आता राक्षसी रूपात प्रगट झाली। पूतनेचा प्राण जायला यातना खूप झाल्या। तमोगुणी शरीर शरीरातून प्राण लवकर निघत नाही, सत्वगुण शरीरातून प्राण लवकर निघतो। नंद बाबा रस्त्याने येत होते, लहान लहान मुलं नंद बाबाला सांगायला गेले, नंद बाबा नंद बाबा कन्हैयानं राक्षसीं मारली। पूतना म्हणाले, त्यात एक मुलगा म्हणाला, महाराज बाबा नंद बाबा ती तुमची आक्कड सासू होती, यशोदा मैयाची मोठी बहीण। नंद बाबा चक्रात पडून गेले, वसुदेवानं सांगितलं होतं मला, पाहता तर भली मोठी राक्षसी, नंद बाबानं तिचा अंत्यसंस्कार केला आहे। तर त्याचा धूर जो आहे तो मथुरेकडे गेला आणि कंसाच्या पुढे सुमुक्ष देह पूतनेचा पडला। हे कंसा सगळं कर, पण त्या लहान मुलाच्या बाजूला जाऊ, कारण तो अद्भुत शक्तीवाला आहे। पूतना गत प्राण झाली, गोकुळामध्ये आनंद उत्सव सुरू झाला। भगवंताच्या एका उत्सवाचं नाव आहे परिवर्तन उत्सव, म्हणजे भगवंतानी करवट घेतली। साधारणतः 90 दिवसाने हा उत्सव झाला। यशोदेनं सगळ्यांना बोलवलं पाठवलं, माझ्या मुलावरच मोठं संकट केलं, मग आता काय करायचं, तर अन्नदान करायचं, गरीब लोकांची पूजा करायची, म्हणजे माझ्या कन्हैयाला आशीर्वाद प्राप्त।
एकदम गरीब माणसाला तुम्ही त्याचा सन्मान करा, त्याचं हृदय भरून येईल। सन्मानाने मनुष्य आनंदित होऊन चांगले शब्द बाहेर काढतो। म्हणून सगळ्यांना बोलवलं, तामसी लोकांना दान दिलं तर ते निंदा करतात। लालाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज सगळ्यांना भोजन घालायचं आहे, म्हणून आई साहेबांनी भगवंताला चांगलं सजवलं आणि असं चौकामध्ये आणून ठेवलं आणि त्या चौकामध्ये भोजन करायचे होते आणि तिथे दही दूध लोणी तूप याची गाडी होती। त्या गाडीच्या जवळ देवाला सजून गेलो, भगवान हा षटकासुर नावाचा राक्षस होता, याला कंसानं भगवंताच्या वधाकरता पाठव। षटक म्हणजे गाडा, आपलं शरीर सुद्धा एक गाडा आहे। इथे सहा असुर राहतात, काम क्रोध लोभ मद मत्स आणि दंभ। या षटकासुराचा वध करण्याकरता भगवंता त्याला श्राप होता की तुला भगवंत चरण लावतील तर तुझा उद्धार होईल, म्हणून याने गाड्यामध्ये स्वभाव केला। बालकाचा स्वभाव असा आहे की बालक नेहमी पाय हलवतात, हा बालकांचा स्वभाव आहे पाय हलवणं। ते पाय हलवत असताना त्या गाड्याला तो पाय लागला आणि कडकडकडकडकड मोठा आवाज आला, भयंकर ध्वनी। सगळ्या गोपींनी बालकाला उचललं आणि त्याच्या कानामध्ये ठुमकर मारले। त्यावेळेस सगळ्यांचा जीव धोक्यात आला, षटकासुराचा उद्धार झाला आणि षटकासुराचा उद्धार झाल्यानंतर मा यशोदा सगळे लोक निघून गेले आणि बालकृष्ण लालाला दूध पाजत होते, डोक्यामध्ये बोट घातले देवाच्या आणि सांगितलं, काय तुझ्यावर विघ्न आहे, असं आहे तसं आहे। भगवंत म्हणे, येतात तुझी सुरुवात झाली आहे, तुला विघ्न पाहिजे, म्हणून दूध पिता पिता तोंड आपल्या मुलाच्या तोंडात दुधाचा हे येतो फेस आणि त्याचा हे तयार बुबडा बुडबुडा तयार होतो। भगवंताच्या मुखात दूध आता बुडबुडाने झाला आहे, मोठं मी स्वरूप दाखवून दिलं आहे। यशोदा घाबरली, देवाला ठेवून दिलं, घरामध्ये गेली की हे प्रभो माझ्या मुलाच्या तोंडामध्ये मी काय पाहिलं। तेवढ्या वेळात भगवंतानी गडबड 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 केली आणि परत आली, उचललं हृदयाशी लावलं आणि एकदम शांती झाली, विश्वरूप दाखवून दिलं यशोदेला। नवल केवडे केवडे नकळे कानो बाचे कोडे, अशा प्रकारे अनेक कथांनी तृणावर्त नावाचा राक्षस आला। तर त्याने काय केलं, भगवंताला वावटळीच्या रूपाने उचललं आणि वरती नेलं आकाशामध्ये। भगवंतानी वजन जड केलं आणि तृणावर्ताचा सुद्धा उद्धार केला। तेवढ्या वेळामध्ये नंदबाबाच्या राज्यामध्ये 4 महिन्यानंतर गर्ग पुरोहितो राजान यदुनान समुत्तमहा व्रजम जगामनंदस्यं वसुदेवं प्रचोदिता। वसुदेवानं सांगितलं होत की तुम्ही नंदबाबाकडे जाऊन माझ्या मुलांवर संस्कार करा। कोणता संस्कार? जातकर्म संस्कार तर झाला होता, पण नामकरण संस्कार करा। 3 आधी वासना मारली, मग षटक म्हणजे 6 असुर मारले आणि तृणावर्त जीवनाचा उद्धार केला आणि भगवान आता आपल्यावर नामकरण संस्कार करताय। गोकुळामध्ये आल्यानंतर गर्गाचार्य हे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण होते आणि ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण असल्यानंतर नंदबाबांना वृद्धावस्थेत मुलगा झालेला होता। नामकरणाचा विधी करताना गर्गाचार्यांना नंदबाबानं प्रार्थना केली आहे, तेव्हा नंदबाबाची प्रार्थना ऐकून गर्गाचार्य आधी नाही म्हणाले, तुझ्या पुरोहिताला बोलून घे शांडिल्य ऋषीला।
म्हणाले नाही बाबा तुम्हीच माझ्या मुलाचा नामकरण संस्कार करा. इथे भगवंताला एक लीला करायची होती. गर्गाचार्य हे ज्योतिषामध्ये प्रवीण होते, त्यांची परीक्षा पाहिजे होती आणि गर्गाचार्यांवर बालकृष्णाला कृपा करायची होती म्हणून हा घाट घातला गेला बळजबरीचा. गर्गाचार्यांनी आतापर्यंत जे ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला आणि जी ज्योतिष शास्त्राची विद्या जगाच्या कल्याणाकरता वापरली त्याच्यावर कृपा होणार होती. परमेश्वरानं तुम्हाला जी विद्या दिली आहे त्याच्याने आता मला हे सगळं बोलताना, अरे आपण जिथून गेल्यावर येणारे लोक जातील कुठे, हे कुठे जातील असं नाही आहे. ही जागा त्यांच्या प्रश्न निवारण करण्याकरता आहे. त्या ग्रहणाच्या दिवशी म्हणता बोर्ड लिहून ठेव, अरे बोर्ड सगळ्यांना समजतो का, लिहिलेलं सुद्धा समजत नाही. आता तेव्हा तिथे ते लावली आहे तरी लोक म्हणतात दोन आहे मग कोणत्याला करू, बोर्ड लिहिल्यावर सुद्धा विचारत नाही. तर त्याच्याकरता समज घालणारा जगा लागतोच आणि देवाने ते आपल्यावर काम सोपवलं आहे. मग आपण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे, सांगून मोकळं व्हावं. सांगितल्यावर सुद्धा आपलं पुण्य असतं तेवढंच आचरता येतं माणसा. आपलं पुण्य असतं ना तेवढंच आचरता येत. मग का कोणी सांगू नये का, म्हणून गर्गाचार्यांनी ज्योतिष विद्या प्रत्येक युगामध्ये एक एक ज्योतिषी होत गेले. कलियुगेचे पाराशरे, कलियुगामध्ये पाराशराचं ज्योतिष विशेष आहे. कारण कलियुगामध्ये लोक तामसी राहतील. द्वापार युगामध्ये गर्गाचार्य, त्याच्या आधी भृगु, त्याच्यात भृगुसंहिता. आता त्या भृगुसंहितेमध्ये माणसाची पाप लिहिले, लोक वाचले की काय म्हणतात असं कुठे असतं का, मग ती त्या युगातली आहे. कारण त्या युगात लोक पापाचं प्रायश्चित्त घेत होते, लगेच कबूल करत होते. आता कोणी कबूल करायला तयार नाही. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं गर्ग संहितेमध्ये, ज्याचा ज्याला रोग आहे त्याने एक किलोचा तांब्याचा तांब्या घालायचा, त्याच्यात एक किलो तूप भरायचं, त्याच्या सोन्याच्या प्रतिमा टाकायच्या आणि त्या दान द्यायच्या आणि गुरुजीला सांगायचं की याच्यात सोनं आहे. हे रोग काय करता एवढंच तांब्या घेऊन, आता त्याचं प्रमाण दिलं एक किलो तर एवढ्या ताम्यानं काही होत नाही, तो बॉ घेतो टाकून देतो महादेवाच्या मंदिरात. काही लोक काय करतात खाली खीर करतात वरती तूप ठेवतात, तर ते तुमची शक्ती पुरणार नाही त्याला. म्हणून कलियुगेचे पाराशरे, कलियुगामध्ये कोण तर पाराशर, ते भृगूचं वर्णन आहे. ते नाडी ज्योतिष मध्ये फार फोपावलं होतं आपल्या जळगावला आलं तरी 15 साली मला जायचं म्हणलं गुच्छ पैसे. ते नाडी ज्योतिष सत्ययुगातलं आहे, कलियुगेचे पाराशरे. मोठ्या मोठ्या रोगातून सुद्धा लोक कलियुगात मुक्त होतात. खरे कलियुग आहे. म्हणून गर्गाचार्यांनी ज्योतिष शास्त्रावर आतापर्यंत प्रामाणिकपणे उपदेश केलेला होता. म्हणून गर्गाचार्यांनी सांगितलं म्हणे भाऊ मी तुझ्या मुलाचं नामकरण सोहळा करतो पण गाईच्या गोट्यात. नंद बाबा म्हणे गाईच्या गोट्यात. लालाचा जन्म नक्षत्र रोहिणी नक्षत्रावर झाला म्हणून त्या रोहिणी नक्षत्राच्या देवता स्थापन केल्या. आपलं जे प्रत्येक नक्षत्र असतं, आता अस्त नक्षत्र आहे, त्याची देवता आहे सूर्य. ज्या ज्या वेळेला शरीरात व्याधी होईल त्या त्या वेळेस सूर्याची पूजा करून त्याचं हवन करायचं. प्रत्येक नक्षत्राची देवता असते. त्या नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि 4ही चरणांच्या देवता वेगवेगळ्या असतात. मग काय करावं लागतं, हे रोहिणी नक्षत्र आहे त्याच्यापासून 8वं नक्षत्र रोहिणी मृग आर्द्रा पुनर्सु पुष्य आश्लेषा मघा आणि पूर्वा, हे पूर्व 8वं नक्षत्र.
नक्षत्र येतं म्हणून रोहिणी नक्षत्र आणि पूर्वा नक्षत्राच्या कुंडल्यांचं वधूवर लग्न जमत नाही. त्याला म्हणतात षडाष्टक. षडाष्टकात मृत्यू असतो. आता काही वेळा एखाद्या माणसाच्या कुंडलीमध्ये आयुष्य भरपूर असतं, त्या षडाष्टकाने मृत्यू होत नाही. आता माझ्याकडे पुष्कळ लोक येतात ते म्हणतात दादा आमचंही षडाष्टक, म्हणलं तुमचं पटत नाही जो घालतो त्याचं बोला एकामेकाकडे म्हणलं एवढा आयुष्य झालं तरी अजून मानगडी करता तुम्ही दोघ. हो म्हणलं तर तसं चाललंय काही शांती आहे का त्याचं म्हणलं आहे. वय वर्ष किती आहे 67 असं आहे. म्हटलं आता तुझी 75 होईल ना त्याच्यात त्याची शांती होऊन जाईल काही काळजी करू नको. मग 75 तुमच्या हातूनच करू म्हटलं तू राहायला पाहिजे मी राहिलो पाहिजे कोणाच्या हातात आहे जे वेळेवर होईल ते होय. मनुष्य घाबरतो. ज्याचं आयुष्य असतं त्या दोघांचं रोजच खटके उडतात बिलकुल. म्हणजे असा मृत्यू नाही तर असा अपमानित होतो तो रोज. मृत्यूचे प्रकार आहे नेहमीच अपमानित जीवन याचा सारखं मृत्यू नाही. रोजच नांदगडी हे म्हणे दक्षिण दिशा तो म्हणे उत्तर देतो चालत आहे. दैवाधीनम जगत सर्व ते दैव कर्माधीनम. ज्योतिषशास्त्र खोटं नाही आहे पण ते लावता आलं पाहिजे. रोहिणी नक्षत्रावर जन्म झाला, लेखणी घेतली आणि नामदेवाची पूजा केली आहे. नामकरण गर्गाचार्यांनी रोहिणीच्या मांडीवर बलरामाला दिलं आणि यशोदेच्या मांडीवर भगवंताला दिलं. होम हवन केलं आणि सांगितलं हा तुझ्या मांडीवर बसलेला युगायुगामध्ये रंग बदलवणारा याच हा आकर्षण करतो लोकांना म्हणून याचं नाव कृष्ण आणि हा बलभद्र आहे म्हणून बलदेव. याच्या सप्तमस्थानात राहू आहे. याच्या प्रत्येक लग्नात मारामारी होईल. यशोदा घाबरली मग किती लग्न करेल म्हणजे त्याचा काही पत्ता लागणार नाही पण प्रत्येक लग्नात भांडण. आता त्या मानाने लग्नांमध्ये भांडगडी कमी होऊन जाईल कारण रोकड आणि सोनं घेऊन दबून राहत काय भांडण करतील दबले राहत नाही तर पुढे फार भानगडी व्हायचं आहे. फारच एखादंच लग्न बिना भानगडीचं बरं हे गाव मामा गाव काका हे मारला ते काही पुरावत घालायचंय. गंध लावायला नंबर चुकला की भानगड झाली. पानावर उठून द्यायचे. 11 खाली पाणी म्हणजे 11 खाली पाहिजे असे उभ्या करावं लागायचं तेव्हा ते बाया आंघोळ करत बापरे नवरदेवाची वर्मा आहे नाही तर बांधलं. त्यावेळेस गर्गाचार्यांनी दोघांचं नामकरण संस्कार केला पण कोणालाच बोलवलं नाही. यशोदा मैया महा गर्गाचार्यांना म्हणाली महाराज आज एवढा संस्कार झाला आमच्या घरी स्वयंपाक करा आणि जेवा. गर्गाचार्य तपस्वी ब्राह्मण होते. गर्गाचार्यांनी कबूल केलं. एवढ्या गडबडीमध्ये गर्गाचार्य विसरून गेले की हे देव आहे माया. आणि गर्गाचार्यांनी यमुना नदीवर स्नान केलं, पाणी आणलं, सगळा स्वयंपाक केला आणि नैवेद्य वाढल्यावर 1200 वेळा ओम नमो नारायण मंत्राचा जप करीत होते. ते 1200 वेळा ताट मारून झालं. ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो देवा देवाला या देवाला देवाला या. भगवंत रांगत रांगत गेले. ताटातली खीर पुरी झाली, वाटी उलटी गेली, चालले परत डोळे वळे. यशोदा मैया तुझ्या लालाने माझ्या अन्नाला स्पर्श केला, मी आता जेवणार नाही म्हणून पुन्हा स्नान केलं. पुन्हा साहेब असं 3 वेळा झालं. यशोद्यानं लालाला पकडलं. लाला काय करतो म्हणे आई कई जन्मापासून मला म्हणतात देवाला या देवाला या देवाला या म्हणू गेलो. गर्गाचार्यांना आनंद झाला. गर्गाचार्य पाय धरायला गेले. इथे नाही पांढरीवनात
मग गर्गाचार्य भांडरीवनामध्ये पोहोचले. तिथे भगवंतांनी गर्गाचार्यांवर कृपा केली आणि सांगितलं माझी जन्मकथा लिहून काढा. म्हणून गर्गाचार्यांनी भगवंताच्या कार्यामध्ये आलेले विघ्न जे राक्षस होते त्यांचे मागचे जन्म लिहून काढले. म्हणून 65 अध्यायाची गर्ग संहिता आहे. भगवान गोपाल कृष्णांच्या अनंत लीला आहे. चंद्रावली सखीची कथा येते, दुर्वास ऋषींची भजिता झाल्याची कथा येते, दुर्वास ऋषींच्या भगवंताच्या पोटामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं आणि वृंदावनामध्ये एक सखिया मालिन राहत. या सखिया मालिनला संतती नव्हती. हिला एका संताने सांगितलं होतं तू देवाची आई बनशील म्हणे. आता ही म्हणे आपल्याला संततीने आपण देवाची आई कशी बनवू. म्हणून हिला एक उपाय सांगितला होता की तू पिंपळाच्या झाडाखाली एक फळ ठेव, संतती होण्याकरता व्रत आहे. तर रोज ही फळं विकायची आणि पिंपळाच्या झाडाखाली एक फळ ठेव. असे 12 वर्ष होऊन गेले होते पिंपळाला फळ समोर. मंदिरामध्ये फळ ठेवल्यानं पुत्र प्राप्ती होते आणि मंदिरातले फळ चोरल्याने मात्र पुत्र नष्ट होते. लक्ष द्या, फळ प्रदानेन म्हणून साखरपुड्यामध्ये फळ घातले जातात. पण ते फळ कोणते आणायचे? रसभरी हे घेऊन येतात फणस आणि चिक्कू. ते फणस काय ओटीत ठेवायचं, त्याला काटे आहे, पण आम्ही कोकणातले आहे आणि फळ झालं रसभरीत. फळ त्याच्यात रस आहे, त्याच्याकरता ते ओटीत घालायचे आहे. म्हणून ब्राह्मणाने काय केलं, श्रीफळाला महत्व देऊन ठेवलंय. कारण सगळ्यात ऋतूत सगळे रसभरीत फळं मिळत नाही आणि साखरेचा पुडा ठेवला. ही साखर नव्हती जेवतपूर्वी, ती पण खडी म्हणजे मोठी, ही चिप्पट नाही. त्याच कारण आहे, साखर आपल्याला पवित्र करते. नंद बाबा च्या महलात न जाता भांडरी वनामध्ये गर्गाचार्यांचं तसंच सुख या मालिनला भगवंताने एक दिवशी 1:30 आपल्या दारावर असे उभे होते आणि ही फळवाली चालली. फळ घ्या फळ, भगवंताने हात मारला, ओ मा. अरे नंद बाबाच्या मुलाने आई म्हणणं आणि तेही फळ विकणाऱ्याला. हा मोठ्यांचे पोरं कशा मला इकडे रे तुकाराम, या साहेब लोकांकडे काम करायला मानतात ना. तर तुकाराम काय नाम्या काय काही बोलतो साहेबाचा पोरग, पण ती बाई बोलत नाही. काका म्हण का नाना म्हण, नाही कारण रग असते ना. लक्षात ठेवा, सीता नौकराला काका म्हणत होती. दृष्टांत लक्षात, तुमचे पोरं जर मोठे झाले तर त्यांना एवढं वळण लावून ठेवा. कथा एवढ्या करता सांगायची लहान मुलांना, आदर द्यायला सांगा दुसऱ्यांना. सगळे लहान मुलं मोठ्या माणसांना म्हणतात हॅपी दसरा, हॅपी दसरा. नमस्कार करा बरोबरीच्या लोकांना बोला, पण संस्कार बदलले. चांगला नमस्कार करतो ना, अजून मग आजो म्हणतो टाटा कर. आता बुवाला काय टाटा पाहिजे. तुम्ही संस्कारात खिचडी करून टाकता, संस्कारामध्ये खिचडी करून टाकता, मिश्रण करून टाकता. मा म्हटलं तिला इतका आनंद झाला आणि पांडे मला फळ दे म्हणे. मग देवाने काय केले, एकीकडे एकीकडे अशा हातात धरून आत गेले आणि फळं ठेवून दिले. परत आले, ती पाहतच होती देवाकडे. आई म्हटल्याबरोबर तिच्या डोळ्यात आसरू. मग म्हणाले लाला मला ही पाटी उचलून दे. नुसता हात लावला तर पाटीभर रत्न.
दिली डोक्यावर ठेवून इतके पडदळ कसे झाले, घरी गेले ते पाहिले रत्न कृतार्थ झाले। आणि लहान लहान मुलांना त्या दिवसापासून फल प्रदान करायला लागले। अशा प्रकारे भगवंताने त्या फळवालेला मातृसुख दिलं, कारण प्रत्येक जीव जो आहे तो ईश्वराचा अंश आहे। परमात्मा या अवतारामध्ये सगळ्यांवर अनुग्रह करता है, पण अनुग्रह करण्याकरता आपला काय पक्का पाहिजे? निग्रह। परमा सांगितलं निग्रह जर पक्का नसला, त्या माळींचा निग्रह काय पक्का होता? पिंपळाच्या झाडाखाली फळ वाढणे बस। पिंपळाच्या खाली दिवा लावल्याने ज्ञान प्रधानता होते। पिंपळाला तीळ तूप तीळ दूध आणि पाणी घातल्याने पितळ होतं, नुसतं हातावरून सोडलं तर तर्पण होऊन जात, तांब्यानं टाकलं तर अभिषेक होतो, पण उजव्या हातावर डाव्या हाताने जर पाणी सोडलं पिंपळाच्या मुळाशी तर तर्पण होतं, कारण पिंपळाच्या मुळापासून शिखरापर्यंत तीन देव असतात, वडाच्या मुळापासून तर शिखरापर्यंत तीन देव असतात, औदुंबराच्या मुळापासून तर शिखरापर्यंत तीन देव, ब्रह्मा विष्णू आणि महेश। देव एकदा तृप्त झाले वाशिम आहे, वाशिम वाशिमच्या एका ब्राह्मणाने आपला श्रोता अकोल्याला त्याला भेटला होता, त्याच्या यजमानाच्या घरी सात वेळा कथा ठरली, पण सातही वेळा कॅन्सल झाली, तीन वेळा पुरोहिताला अडचण आली, तीन वेळा यजमानाला आणि एक वेळा काहीतरी झालं। मग त्यांनी बाबा तुमच्या महाराजांना विचारा म्हणे की आमच्या यजमानाकडे आणि आमच्या पुरोहिताकडून कथा का होत नाही, काहीतरी वेगळं आहे। मी त्या ब्राह्मणाला महाराज जायचं नाही काही अश्वत्थ सेवा ही भयंकर बलवान आहे, अत्यंत बलवान आहे, म्हणून मनाला आनंद देणारी आहे। मनाला मनाला मोकळं करता येतं आणि मनच बंधाला कारण आहे। अशा प्रकारे एकदम आनंद प्राप्त झाला आणि आनंदाच्या योगानं एकदा भगवंताचे म्हणजे नंद राजाचे काका उपनंद यांना बासरी वाजवायची सवय होती, आणि बासरी वाजवायची सवय असल्यामुळं भगवान उठले की आजोबाकडे जायचे, मला बासरी शिकवा मला बासरी शिकवा। हे शिकवणारे जे आहे ना थोडे अहंकारी असत, लवकर कोणाला शिकवत नाही, कधी लहान मुलगा गेला आता शे तुला काय येणार आहे तुझे कोवळे हात आहे, मध्यम माणूस गेला कारण ते लवकर शिकवत नाही। म्हणून या लोकांची काय करावी लागते, गायक लोकांची शागिर्दी, त्यांची सेवा केली की ते लगेच शिकवत। गाणं विद्या अशी आहे, भीमसेन जोशीला किती कष्ट पुरले, अरे उपाशी राहिले सात सात दिवस, सात सात दिवस उपाशी राहिले, त्यावेळा ती विद्या अवगत झाली। आजोबा म्हणे अरे बासरी नाहीये, म्हणे कशाची बासरी तयार होते? म्हणे टोकराची। म्हणे चला टोकराच्या वनात। आता भगवान गेले आता तिथे काय कमी होत, आजोबाला काय माहिती? बासरी तयार। मग आजोबाने एक घेतली आणि नातवाने घेतली, यांनी ताण मारल्या बरोबर, काय म्हणे तू कोणाजवळ शिकला? म्हणे आजोबा मी जन्माला आलो तेव्हापासून तुमची बासरी ऐकता ऐकता शिकून गेलो, कसं उत्तर दिलं मला। त्याने गाणाऱ्यांना कधी आपण जन्म आमच्याकडे जन्म तिकडे त्यांना इकडे आला असे कठीण असतंय।
मला 50 वर्षामध्ये पेटीवाल्याचा अनुभव, तबल्यावाल्याचा अनुभव, ध्यानवाल्याचा अनुभव, ते कीर्तनामध्ये आपणच कीर्तन करायचं असं समजतात ते. काल जरी ते बोला येडा मारून टाकतात ते. आणि सगळं काल कीर्तन झालं का हो मजा आली का नाही आणखी. कारण त्यांना देव माहिती नसतो. म्हणून या गायन विद्येला श्राप आहे की तुम्ही जर हेतू पुरस्कर दृष्ट प्रवृत्तीने प्रयत्न केला तर ती विद्या तुम्हाला शक्ती देणार नाही, भक्ती देणार नाही. आणि म्हणून गायक लोक व्यसनी होऊन जर्जर भटक. एकदा ब्रह्मदेवाला 5 मुख होते. ब्रह्मदेवाला 4 वेद म्हटल्यानंतर साम गायन करायचा अधिकार होता. पण ब्रह्मदेवाने हे संगीत घेतलं, शंकराला क्रोध आला, एक बाण मारला त्रिशूळ, 5वं शरीर उडून दिलं, 4 शिल्लक राहिले. शंकराला ब्रह्महत्येचं पाप लागलं. शंकर ब्रह्महत्या निवारण करत करत नाशिकच्या पंचवटीमध्ये आले. गोदावरीमध्ये तेव्हा सिंहस्थाचा पर्वकाळ होता, म्हणून गोदावरी नाशिक शहरातून पंचवटीकडे पाण्यात प्रवेश केला. त्याच्यामध्ये ब्रह्महत्या विसर्जन झाली आणि भगवान शंकर कपालीत घुसले. म्हणून कपालेश्वर भगवान की जय, कपालेश्वराची निर्वाणी. ब्रह्महत्या अशा प्रकारे शुकदेव सांगतात राजा परीक्षिता भगवंताचं वर्ष वय 5 झालं. पंचवर्ष कुमाराणा गवळ्यांच्या बालकांबरोबर मित्रांबरोबर मित्रप्रेम सुरू झालं, अलौकिक मित्रप्रेम. भगवंताचं प्रेम जे होतं ते अलौकिक मित्रप्रेम होतं. आणि त्या अलौकिक मित्रप्रेमामुळं भगवंतांनी सगळ्या वानरांना आपल्या बरोबर घेतलं. त्यात भगवंताचे 12 मित्र बहुत प्रिय, त्यांची नावं दिली आहे. पहिला आहे मन मधुमंगल, दुसरा आहे मन सुखा, असा बारीक होत नेहमी रड्या. काही काही मुलांना नेहमीच रडायची सगळं आणि मनाने असे सुकलेले असतात. तिसरा होता श्रीदाम, चौथा तोष, हे 12 मित्र आणि 5वा अत्यंत आवडता पेंद्या. हा पेंद्या मामाच्या घरी राहत होता आणि याचा मामा कंसाचा गुप्तहेर होता. तो गोकुळामध्ये घडलेल्या सगळ्या घटना कंसाच्या कानावर टाकतो. पेंद्या अत्यंत ईश्वरनिष्ठ होता. घरी त्याला रोजच ताजं ताक मिळायचं नाही. मामी इतकी घड्याळ होती. मामीच्या शब्दावर 2 टोप्या आहे, लक्षात ठेवा. मामा बिना टोपीचा आहे पण माम्यांना टोपी आहे. काय करेल मामी याचा भरोसाच नाही. चांगली मिळाली तर बरं आहे, नाही तर कठीण आहे. बरं, प्रत्येक स्त्री मामी बनते, प्रत्येक मनुष्य मामा बनतो, भगवान सुद्धा बनले. जो गोकुळात करी दुग्धपान घाली धमामा, ज्याने स्वकरेची वधिरा आपुलाची मामा, ज्याचा रणात घन गर्दसे धमामा, तो पंढरीस वसतो अभिमन्यू मामा. भगवान सुद्धा अभिमन्यूचे मामा झाले. आणि म्हणून हा पेंद्या मामाच्या घरी काही चालण्याकरता राहिलं, कारण अपंग होता. पण पूर्वजन्माचं पुण्य होत. थोडा अहंकारी असल्यामुळे, विद्वान लोकांचा अपमान केल्यामुळे अपंग झाला होता. अपंगत्व अपमानानं जास्त प्राप्त होत. अर्धांगवायू सुद्धा दुसऱ्याच्या अपमानाने प्राप्त होत. प्रत्येक व्याधीचं कारण आणि निमित्त आहे. विना निमित्तानं कुठलीही व्याधी होत नाही. कारण आहे आणि कारणाला कर्म आहे.
कर्म आणि कारण एकत्र झाले की क्रिया घडून जाते आणि क्रिया घडले की दुःख भोगावं लागतं। हा मन सुका मोठा दुबळा होता, याच्या खांद्यावर भगवान नेहमी हात ठेवायचे। मन सुखाला मोठा आनंद व्हायचा। मन सुखाला भगवान म्हणाले, काय तुला घरी खायला मिळत नाही का? म्हणे कन्हैया, आम्ही का राजाचे पोर आहे रे, तुझ्यासारखे आमच्या घरी अर्धं विकलं जातं तेव्हा येतं। मग भगवान यांच्याकरता चोरी करायची, घरातून आणून खाऊ घालायची, पोपटाला, कावळ्याला, चिमणीला, मोरांना खाऊ घालायचं, खाऊ घालायचं, कुत्र्यांना, गायींना, गोपाळांना घरातून आणून आणून खाऊ घालायचे। यशोदा बोलायची नाही, कारण तिला वाटायचं इतक्या दिवसाने मुलगा झालाय आणि गोर गरिबांना देतोय, देऊ दे त्याला। जे लोक भिक्षा मागून शिकलेले असताना ते गुच्चू बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत करत असतात आयुष्यामध्ये, कारण त्यांना ती जाणीव असते आपण शिकताना काय खाला पेष्टा भोगल्या, तर त्याची ते परत फेड करतात। परमात्मा सुद्धा हे सगळे वानर राम अवतारामध्ये प्रयत्नानं रामाला सहाय्य करीत होते, म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्यांना भगवान देत आहे। जे आपल्याला मिळतं ना ते मागच्या जन्मी पेरलेलं असतं म्हणून मिळतं, आणि जे मिळत नाही ते मागच्या जन्मी दुसऱ्याचं हुसकवलेलं असतं म्हणून मिळत। कर्म घटना अशीच आहे। काही लोक विचारतात ना मला परवडत नाही, त्याला कारण आहे। मग काय करावं लागतं? ईश्वराची आराधना करावी लागते आणि त्याच्याने तो कर्मदोष जातो। भगवंताच्या नामाने सगळे कर्मदोष जातात। शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता हा मन सुका भगवंत याला रोज खाऊ घालायचे। मग भगवंतानी आपल्या एका मंडळाची स्थापना केली, त्याचं नाव होतं जसं आपल्या जळगावला एक मंडळ आहे कुरापा गणेश मंडळ, तसं देवाच्या मंडळाचं नाव होतं गोपाल चौरी मंडळ। हे गर्ग समितीमध्ये कदा आहे भागवतात नाही। गोपाल चौरी मंडळ, चौर विद्येचा प्रसार एका ऋषीने केला आहे। त्या ऋषीचं नाव आहे कफल्लक, कारण ज्याच्या घरी चोरी होते ना तो म्हणतो त्या चोराला कपणाला शिल्लक काही राहणार नाही, असा तो शब्द प्रयोग आहे। म्हणून तो मंत्र भगवंतांनी सगळ्या मुलांना शिकवला आणि चोरी केली की कफल्लकम कफल्लकम असं म्हणायचं, म्हणजे पकडायला आले की कोणी सापडायचं नाही। म्हणून सगळ्या गवळणींना असं वाटायचं की आपल्या घरी भगवान चोर कर्म करायला आले पाहिजे, पण शास्त्राची मर्यादा आहे त्याप्रमाणे भगवंताला वागावं लागलं आहे। कारण भगवंताने शास्त्र मर्यादा सोडलेली नाहीये, कारण शास्त्र मर्यादा ही जगामध्ये अत्यंत महत्वाची आहे। सगळ्या गोपाळांना आनंद द्यायचा आहे म्हणून भगवान हे चौर लीला करणार आहे। आधी घरामध्ये चोरी केली आणि मग मात्र बाहेर कराल। वेदानं दोन गोष्टी सांगितल्या आहे, माणसाला क्रमानं मुक्ती मिळते किंवा दुसरी सद्योमुक्ती। क्रमानं मुक्ती याचा अर्थ आहे जीव हळूहळू देवाकडे जातो, आणि दुसरा अर्थ असा आहे सद्योमुक्तीनं कृष्णाची पुष्टी पुरुषोत्तम भक्ती केल्यानं एकाच जन्मामध्ये नुसती भक्ती करायची, क्रम बिन काही माहीत नाही। भजन करायचं, देवाला फुलं चढवायचे, फुलं हार पण आपण स्वतःच करायचे दुसऱ्याला नाही। राम जन्मामध्ये ज्या माळ्याला असं वाटायचं की आपण देवाला हार घालावे, त्याला कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी मथुरेमध्ये मागून घेतले हार की आण मला हार घाल। देवाला हार घालणं म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं आहे। बाजारातले हार आणून घातलेले कनिष्ठ आहे, पण स्वतः फुलं तोडून स्वतः हार करून देवाला समर्पण करणं अत्यंत महत्वाचं। समभावामध्ये पुष्प फार श्रेष्ठ आहे।
म्हणून भगवंत क्रमवार मुक्तीने येणारे लोक वेगळे. आता बघा गोकुळामध्ये क्रमवार मुक्तीने येणारे शांडिल्य ऋषी आहे, आता ते मुक्त होणार आहे, पण त्यांना अन्न खाता आलं नाही. ज्या दिवशी देवानं त्यांच्या घरचं ताक मागितलं त्या दिवशी शांडिल्य ऋषी मुक्त झाले. आपला रामही तसाच आहे, 50 वर्ष झाले एकाच माणसाच्या घरचं दूध घेतो आणि 50 वर्ष झाले एकाच माणसाच्या घरचा शिरा खातो. 50 वर्ष अखंड सेवा चालली आहे, रोजची दुधाची, सकाळची संध्याकाळची, शिऱ्याची, काठेवाडींचं 9 वाजेचं दूध, बाकीच्या लोकांची रात्री फोटाणे, शेंगदाणे, मुरमुरे घेतो ते परमात्मा अखंड. फुलं दुसरीकडून, हार तिसरीकडून, अशी अखंड सेवा. कुठेच विक्रय कराय नाही, नोकर नाही, सगळे सेवे करी. सेवा ही फार महत्वाची आहे. आमच्या नाविकर सुद्धा तोंडाने सांगतो की मी सेवेकरी आहे मंदिराचा. लक्षात ठेवा, सेवेकरी व्हा. ज्या वेळेला मनुष्य सेवा करतो त्यावेळेला एका जन्मामध्ये देवाची सेवा घडते. हे सगळे मानव राम अवतारामध्ये रामाची सेवा केली म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्यांच्या बरोबर खेळायला लागले. अशा प्रकारची क्रमवार मुक्ती सांगितली. भगवान साधारण कृपा करीत नाही, भगवान विशेष कृपा करतात. गोपिकेंच सुद्धा भगवंतावर असंच विशेष प्रेम आहे. तीन प्रकारच्या स्त्रिया होत्या, काही सासवा, काही सुना आणि काही लेकी. ज्या लेकी होत्या त्या अयोध्येतल्या मुली होत्या. राम अवतारात राम राजा होते, त्यामुळं आधी गुरुच्या घरी शिकले, मग बरोबरच्या ज्या मैत्रिणी होत्या राजा बनल्यावर रामापासून लांब, त्यांना कृष्ण अवतारामध्ये तिथे जन्म मिळाला गोकुळात, म्हणून त्या गोपिका भगवंताशी समरस झाल्या. ज्या सासवा होत्या त्या कौशल्याच्या मैत्रिणी होत्या, काही माहेरच्या काही सासरच्या. त्यांना रामाला घ्यावंसं वाटलं पण मन समाधान झालं नाही म्हणून त्या माता बनल्या यशोदा बरोबर. आणि काही सुना बाहेरून आल्या, त्या जनक राजाच्या राज्यामध्ये सीता स्वयंवराच्या वेळेला ज्या स्त्रिया होत्या त्यांनाही असं वाटायचं की रामाबरोबर रमण व्हावं. राम कोण आहे? रमा रमण. आणि भगवान कृष्ण कोण आहे? राधा रमण. राधेमध्ये रमण झाले आहे आणि इकडे रमेमध्ये राम रमण झाले. राधाधर मधु मिलिंद माधव, असा भगवान आहे परमात्मा की रमण होतो. म्हणून त्या ज्या स्त्रिया होत्या जनक राजाच्या राज्यातल्या सीतेबरोबरच्या, त्या कृष्ण अवतारामध्ये सुना बनून आल्या. मुलांना म्हणजे मातांना भगवान लगेच मिळाले, जसे जन्माला आले तसे मोठ्या मोठ्या गोपिका गेल्या आणि देवाला घेऊन घेतलं. मुली भगवान खेळायला लागले तेव्हा त्यांच्यात मिसळले. आणि सुनांना तर काही बंदीच होती. अजून बऱ्याच सासवास आहे की सुनांना मंदिरात तू काय खरं आपली सुनाली की तिच्या हातून दान धर्म करा. तू काय देते? मला आत्ता द्यायला मिळालं, आत्ता तर मिली. हे कोण? सासू. काही देव दिलं नाही तिने, मी तुला भी देऊ देणार नाही. तसं नाही, धर्म मुलांच्या हातून करा. आलेले अतिथीला आणि मुलांनी आपल्या कमाईने आईकडून बापाकडून करून घ्यावा, असा परस्पर भाव आहे धर्मात. म्हणून या ज्या मुली सुना होत्या या काय करायच्या की भगवान चालले की देवाकडे पाहायचे की आता संध्याकाळी येतील, पुन्हा संध्याकाळी येताना असं त्यांचं मन भगवंताकडे आकर्षित झालं म्हणून कोणत्या तरी पौर्णिमा त्यांच्याकडनं केली. काही लेकी काही सुना आणि काही माता, अशा प्रकारे गोपिकेंचं प्रेम भगवंताच्या लीलेनं त्यांच्यावर बसलो. एक कथा आली आहे प्रभावती नावाची गोपिका,
ही गमेंडी गोपिका, ही गर्गसंहितेमध्ये कथा आहे. ही प्रभावती नावाची गोपी अत्यंत अहंकारी होती, की जिथे तिथे प्रभाव दाखवायची. त्यामुळं एकदा सगळ्या गोपिकेंच्या घरामध्ये लोण्याच्या दह्या दुधाच्या चोऱ्या झाल्या. त्यावेळेस एका गोपिकेने तो भगवंताला छेडलं होतं, तर तिच्या घरी माकडं घेऊन गेले, म्हणजे मुलं होते आधी चोरी करताना. पण तिला जेव्हा दिसलं की आता हे मुलं आपलं घरचं लोणी खात आहे, तर सगळे मुलं देवाने माकडं करून टाकले होते. कोणाला धरायला जाईल? कोणाला धरायला जाईल? म्हणून आपण मुलं गोंधळ झाले, काय माकडासारखा गोंधळ करता असं होतं. देवाने जे मुलं होते त्यांना माकडं करून टाकले. माकडं करून टाकल्यामुळे एकही गोपिका धरायला जाऊ शकली नाही ना, अशी भीती दाखवली होती. म्हणजे देवाने सुद्धा गोकुळामध्ये दहशत बसवली होती. तर ही प्रभावती म्हणे, माझ्या घरी ये आणि मी तुला पकडून देते. भगवंताने यशोदेला सांगितलं, म्हणे बघ आहे तू जे म्हणते ना की तुला घरी काय म्हणत ते बोलवता तर माझ्या घरी जायला पाहिजे ना. भगवान स्वतःहूनही जात आहे, ज्याचं भाग घ्यायचं त्याच्या. बाकीच्या गोपी म्हणे, प्रभावती तू असं करू नको, याने जरी खाल्लं चोरलं तरी हा गेल्यावर उजसत तसं भरतो म्हणे. आणि आता सगळं होईल म्हणे मडके पडतो, अहो मडके फोडू दे त्याला, तू काही काळजी करू. प्रभावती म्हणे माझ्या घरी ये. भगवान म्हणे आज 3 वाजता तुझ्या घरी तयार राह. ईश्वर म्हणे हा म्हणे आई बघ तिथे कशी पदिता करतो. म्हणून भगवान गेले. मधुमंगल मनसुखा पेंड्या हिचा एक मुलगा होता, तोही तिथे गोपाल चौधरी मंडळाचा सदस्य होता. आता याने घरात सगळं दाखवलेलं होतं, देवाला तर सगळं होतं. आणि त्यांच्या घरात काय असा स्लॅब होता, सगळं जाऊन त्याचं छप्पर वरतून पळून जायचे. बोला दह्या दुधाचा रगडा ह्या प्रभावती दरवाज्याच्या मागे लपून राहिली. भगवंताला माहिती होत, भगवंताने सगळ्यांना सांगितलं की आले रे ते कपाल लगम निघून गेले. पोरं सगळं वरती पाहतच राहिले, सगळं वरती झाले आणि हिला पकडलं. हिला पकडलं आणि तिने भगवंताला पकडलं, भगवंताचा हात धरला आणि सांगितलं चाल आता तुझी आई करणे. म्हणे घर की तिला माहित आलं ना, देवाचं काम उधळत होत. तिने भगवंताला पकडल्यावर, हो ललिता सुनीता चला पकडला बाय तुमचा कन्हैया, तुम्ही म्हणे सापडत नाही. भगवान म्हणे चाल ना. तेवढ्या वेळात भगवंताने चमत्कार काय केला, तिचा सासरा मधल्या गुळलीतून काढला. तो सासऱ्या आल्यावर तिने आपला गुंगूट ओढला, म्हणे गोपिका माझा हा हात दुखतो, हा धरतीच्या मुलाचा हात दिला आणि भगवंताला घरी. आई म्हणे काही मिळालं नाही मला खायला, ते हीच ओढत ओढत देवाला घेऊन आली यशोदेच्या दारापुढे. यशोदा मैया घरीला गोकुळचा सोर धरून आणला. म्हणे बाय यशोदा म्हणे चालते रे बाहेर. यशोदाने भगवंताला धरून आणलं. प्रभावती पाहायला लागले, आहे ते महापुर आपला मुलगा. म्हणे काय तू माझ्या हाती जेव्हा आला, म्हणे आई तुम्हाला घरूनच धरून आणलंय. माझ्या हातात तर कन्हैया होता. म्हणे नाही आई मी होतो. कन्हैयाकडे पाहायला लागली, तिथे कन्हैया, इकडे पाहायला लागली केव्हा कन्हैया केव्हा आपला मुलगा. असं काय होत आहे? घमेंड अहंकार. भगवान म्हणाले आई तिला विचार तिचा सासरा कुठे भेटला. हे स्वतःला माहिती होतं. आणि म्हणे तिचा सासरा मरून 20 वर्ष झाले. म्हणे तिला रस्त्यात दिसला का गो? म्हणे प्रभावती तुझा सासरा तुला रस्त्यात दिसला. म्हणे हो ना यशोदा मैया, त्याच वेळा गडबड झाली. याने मला सांगितलं माझा हात दुखतो, हा धर, हा सुटून गेला, माझा पोरगा हातात दिला. म्हणे म्हणे आई तसं नाही, तिचा सासरा मेला, तिला आता तिचा सासरा दिसतो, याचा अर्थ ती वेगळी झाली, तिला भूत दिसायला लागले. तिच्या हातात मी आहे आणि ती म्हणते माझा मुलगा आहे. तोपर्यंत मुलाचं रूप जाय पण भगवंताचं रूप तिथे आलं. तिकडे पाहते भगवंत, इकडे पाहते भगवंत, सासरा सुद्धा भगवंत. लक्ष द्या, घमेंड जी होती ती घमेंड निस्तरली. यशोदेने विचारलं कन्हैया असं का? म्हणे आलं आई तिला जो अहंकार होता तो घालून याकरता मी 3 रूप धारण केली.
का केलंय तर एका गोपिकेमुळे माझं सगळं गोकुळ खराब झालं असत. हे सगळं आनंदाचं वातावरण ही बाहेर जाऊन आली आहे ना, ही सगळ्या तरुण गोपिकेंना चिथडत होती. तो राजाचा मुलगा असला म्हणून काय झालं, राजाचं तिला चमत्कार लागला. एका गोपिकेला कसा दाखवला की तू कशी गाठ मारतो, तर त्यांना चवाड्यावर झोपवलं तुम्ही, तसं लिहिलं गेलं आहे. यशोदेच्या लक्षात आलं आणि यशोदेनं भगवंताला गाढ आलिंगन दिलं आणि तेवढ्या वेळामध्ये त्या प्रभावतीनं सुद्धा देवाला गाढ आलिंगन दिलं आणि प्रभावतीचा अहंकार नष्ट झाला. काय सांगतात की प्रभावतीला चकवा दिला भगवंताने. आपणही अशा प्रकार अहंकारामध्ये भगवंताच्या स्वरूपाला विसरतो. म्हणून शंकराचार्य असं सांगतात की तुम्हाला भगवंताच्या मायेपासून जर सुटका पाहिजे असेल तर तुम्ही दुसरं काहीच करू नका, ज्ञानाच्या ग्रंथाच्या भांगडीत पडू नका. कारण ते ज्ञान मिळवता मिळवता अर्ध आयुष्य चाललं आहे. म्हणजे मग काय करा, भजगोविंदम भजगोपाल मूढ मते. अरे आता वय झालंय, या वयामध्ये तू केव्हा ज्ञानाचा अभ्यास करशील आणि ते ज्ञान तुला उपयोगाला केव्हा येईल, तोपर्यंत नियम बोलवायला येऊन जाईल. तसंच होत की मनुष्य अभ्यास ज्ञानेश्वरी एकदा दिवाजून वाचता 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 सगळं काही जीवाच्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही. मग काय कर, तर भज गोविंदम भज गोपालम, गोविंद गोपालाचं भजन करा. गोविंद गोपाल गाते चलो, मन विषय विकारों से हटाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो. गोपाला गोपाला देव के नंदन गोपाला, देव के नंदन गोपाला, हो वसुदेव नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, हो वसुदेव नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन. अहंकारामुळे मनुष्य संसारामध्ये ईश्वराचं चिंतन मनन आणि भजन करीत नाही. तो संसार सुखाव करण्याकरता प्रयत्न करतो, पण संसार मुळात सुख दुःख मिश्रित आहे आणि आनंदमय परमात्मा आहे. म्हणून प्रभावती म्हणजे बुद्धी. बुद्धी काय करते, युक्तिवाद करते आणि मग त्यामुळे ती युक्तीनं भगवंताला धरायला पाहते, पण युक्ती निष्फळ ठरते आणि भक्ती मात्र श्रेष्ठ ठरते. भगवंताची एक लीला आली आहे, उखल बंधन देवाला बांधलंय आणि त्यामुळे देवाचं नाव पडलं दामोदर. दावे धरोनी सकुरी प्रवृत्ता, बांधित होती उखळी सीमाता, रडे तरेतो नवनीत खाता, गोविंद दामोदर माधवेती. उखळीला बांधलं. राजा परीक्षितानं विचारलं, महाराज स्वतःच्या आईनं देवाला बांधून टाकलं, म्हणजे त्याच्यात पण लिहिलं आहे. काय केलं, हे उखळ जे आहे ते काश्यप ऋषी झाले होते. कारण सगळ्या ऋषी लोकांनी वृंदावनामध्ये आपले रूप धारण केले. आता हे आद्य ऋषी यांना यांना वाटलं आपला नंबर लागेल, कोणी आता कोण लावणार आहे. शेवटी यांच्यावर वेळ आली की उखळ बनायची. आता उखळ बनल्यावर देवाचा संबंध येईल कसा, तर देवाला बांधलं गेलं पाहिजे तेव्हा उखळाचा आणि देवाचा संबंध येईल, मुसळ आणि उखळ. मग त्याच्याकरता एका राक्षसांना श्राप दिला गेला
ते राक्षस म्हणजे नील नलकुबेर आणि मणिग्रीव या दोघांना नारदाने श्राप दिला. यांनी काय केलं होतं, हे तीर्थयात्रेवर गेले आणि तिथे चेष्टा करायची लोकांची, स्त्रियांच्या पुरुषांच्या, या पण गटावर काही लोकांना सवय असते, चेष्टा करत बसतात. तर नारदाने त्यांना सांगितलं, तुम्ही तीर्थावर येऊन इथे काम चेष्टा करतात म्हणून तुम्ही वृक्ष व्हा. नरालाही सांगितलं आणि मणिग्रीवालाही सांगितलं. हे दोन्ही राक्षस मग म्हणे, महाराज आमचा उद्धार कसा, तुम्ही नंदराजाच्या दारापुढे वृक्ष व्हा आणि वृक्ष झाल्यानंतर भगवान तुमच्यामध्ये उखळा सहित आले पाहिजे. उखळ, मुसळ आणि भगवान, जेव्हा या तिघांचा संयोग होईल तेव्हा तुमचा उद्धार होईल. म्हणून संताने दिलेला श्राप खरं करण्याकरता भगवान उखळीला बांधले गेले. तर हा श्राप त्याच्या आधी घडलेला आहे. या लीलेचं रहस्य समजलं पाहिजे, नाही तर तुम्ही छोट्या पुस्तकांमध्ये जर कथा वाचल्या ना तर वाचणार ना काय असं उखळ्यानं कसं काय झाडं पडले असं कसं काय झालं, तसं त्याचं रहस्य माहिती पाहिजे. संताने दिलेला श्राप आहे तो खरा करायचा आहे. म्हणून भगवान सकाळी उठले, यशोदेनं ठरवलं की हा झोपडा आहे तोपर्यंत दधिमंथन करावं, कारण घरात काम करणारी गोपिका आलेली नव्हती आणि दिवाळीचा दिवस होता आणि यशोदा कार्यदक्ष स्त्री होती. यशोदा ही कार्यदक्ष होती, नाही कोणी नौकर आलं तर स्वतः दधिमंथन करायची, म्हणून दिवाळीच्या दिवशी स्वतः दधिमंथन करते, आपल्या बांगड्या अशा आवरून घेतल्या भगवान उठू नये म्हणून, आणि भगवान बद्दल उठणार होते. दधिमंथन सुरू झालं आणि आख्यात देवाची गाणे गाते आहे यशोदा, आणि तेवढ्यात भगवान आलेच. आई मला दूध दे म्हणे, म्हणे कृष्णा थांब, मला एवढं लोणे काढून घेऊ दे, मग दे. म्हणे तुझं लोण्यावर प्रेम आहे ना, माझ्यावर प्रेम नाही. जगाला सांगते मला कधी येऊन मुलगा झाला, मुलं काही काही वेळा आईला काही बोलून टाकत, तिची मर्यादा पाळत नाही, शेवटी आई रडून देते पुरा पाहिजे. मग या ज्योतिषाला विचार, त्याच्याकडून दोरा आण, याच्याकडून खडा आण, त्याच्याकडून रक्षा आण, पिंपळाला पाणी घाल, तिला काही दुसरा उपाय नसतो. म्हणून आईच्या डोळ्यातून आश्रू आणू नये, आमच्या शास्त्रामध्ये असं सांगितलंय, जो आईच्या हाताखाली काम करतो तो जगन्नियताला आपल्या ताब्यात घेतो, जगन्नियता परमात्म्याला. आईच्या बरोबर काम करणं हे गुलामत्व नाही आहे, हे देवत्व आहे. भगवान ज्या दिवशी गोकुळ सोडून निघाले त्याच्या 3 दिवस आधी घरात काम करू लागले. अरे कन्हैया तू बाहेर का जात नाही खेळायला, नाही म्हणे आई जगाचा स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे खरं आहे म्हणून तुझ्या बरोबर काम करू. आई बरोबर काम करणं हे जगन्नियत्याला ताब्यात घेणं आहे. ऐकून या, जगन्नियत्याला नमाज परमदैवता परमात्म्याने सुद्धा केली आहे, विनोबांनी सुद्धा मातृसेवा अशीच केली आहे, साने गुरुजींनी सुद्धा आईची सेवा अशीच केलेली आहे, लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा अशीच केली. आपल्याकडे लोक होऊन गेले, जगात मातृभक्त कमीच असतात, देवी भक्त जास्त असतात, म्हणून त्यांचं नाव आहे देवी दास. समर्थ रामदास स्वामी सुद्धा आई करता 4 महिने राहूनच गेले. ज्ञानोबांनी बाप रखुबा देवीवर आई वडिलांच्या नावाने अभंग लिहिले, या पांडुरंगाच्या नावाने नाही, त्यांच्या आई वडिलांचं नाव रुक्मिणी होत. असा हा संदर्भ आहे. हे दोन्ही मणिग्रीव हे नल कुबेराचे पुत्र उद्धटप्रमाणे वागले. नातेपास श्रीमंताचे पोर कुठे असेल, बिघडलं तर पाण्यात पुढतात, यांच्या घरी असा दोषच असतो. पोरं त्यांच्या ताब्यात राहतच नाही, गाव सांभाळतात ते, पण पोरंनी सांभाळू शकत
गजानन महाराजांच्याकडे पाटलाच्या पोरांनी महाराजांना उसच मारला. मोठ्यांच्या पोरांमध्ये दुर्गुणच असतात, कारण तो संपत्ती दोष येतो. संपत्ती नेहमी आपत्ती आणते, कारण तुम्ही दुसऱ्यावर आपत्ती आणलेली असते. आपत्ती विपत्ती या दोन्ही अशा येतात. पाहता सगळ्या विश्वावर केवढी आपत्ती आली आहे, ती तोंड बंद. पंतप्रधानापासून तर इंग्लंडच्या राणीपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला फडकी आहे. आपण तरी पडकत वेळेवर काढतो, पण एक काढूच शकत नाही, कारण आपत्ती आहे. आपत्ती आणि विपत्ती. यशोदेनं दधी मंथनाला सुरुवात केली, कमरेला आपला पदर खोचला. काम रेखा नाही आहे. तेवढं देवाने काय केलं, नौकरांनी दूध आणलं होतं आणि चुलीवर ठेवलं होतं, अजून अग्नी लावला नव्हता. म्हणे आई दूध चाललं, दूध चाललं. तू खरंच दूध उकळत होतो. हे दूध आपाशी गेले, दूध खाली गेलं, दूध तर थंड. इथे आले की दूध उकळताना ते थंड तिथे. पण तुम्हाला ते हे आलेलं आहे चित्र मोबाईलवर. मंत्रशक्ती कशी आहे, प्रल्हादाला जसा कढईत तळून काढला, तसा त्या मुलाला गरम पाण्यात बसवलाय, खालून लाकडं लावली आहे, गरम पाणी उकळतंय आणि तो त्या कढईत बसलाय, असं चित्र आहे आता याच्यावर. तो मुलगा फक्त मंत्र म्हणतोय आणि लोक त्याला अंगाला हात लावून पाहत आहे, खालून पाणी उकळतंय, त्याची चित्र काढताय. हजारो लोक त्यांनी भगवं वस्त्र परिधान केलंय अंगावर आणि कपाळी गंध लावला आहे आणि तो मंत्र म्हणतोय. मंत्रशक्तीचा प्रभाव दाखवलाय. तर प्रल्हादाच्या वेळा असंच झालेलं होतं. तर आज 2021 मध्ये होत आहे. याचा अर्थ असा आहे, मंत्रशक्तीचा प्रयोग आहे. मंत्रशक्तीचा प्रयोग आहे. अशी मंत्र कलियुग यंत्रयुग आहे. पण तो डोन तुमच्या आता पिकावर सुद्धा फवारे मारणार आहे. आलं ते आता म्हणजे तिकडे तिकडे डोन भाड्याने आणावं लागतील आपल्याला. आपल्याकडे लग्न आहे जसा फोटो काढून येतो तो, तसं तो फवारे मारणार आहे शेतीवर आणि युद्धही करणार आहे. पण तो किती कामं करणार आहे आता. नजर ठेवेल तो सगळ्यांवर. यंत्र आहे ते. भगवंतानी चमत्कार दाखवलाय की दूध वरती येत आहे, यशोदा जाते तर बंद होत आहे. हे मंत्राचे मायेचे प्रयोग आहे. भगवान मायेला करायला सांगतात, स्वतः काहीच करत नाही. मायामेव कारणम. जगात हे सगळं कारण माया आहे. मायेमुळे जग चालतं. भगवंताने काय केलं, तेवढ्यावर डेऱ्याला लाथ मारली आणि सगळीकडे दया दुधाचा रगडा. दया दुधाचा रगडा. देव एका पायाने लंगडा 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 लंगडा. मंत्र प्रयोग पाहून घ्या. कसा बालक पाण्यामध्ये बसलेला आहे आणि तो मंत्र प्रयोग करत आहे, खालून अग्नी लावलेला आहे. तर देव एका पायाने लंगडा 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 लंगडा. देव रांगताय, मटकं फोडलं आणि लोणी वगैरे आणि ते हात असे थपथपले. यशोदा आली आणि कान धरला. अनंत ब्रह्मांडे ज्याचे पोटी सावळा तो जगदेठी. आणि अशी काठी उगारली. रडायला लागून गेले देव. दोन विधी केले, रडणं आणि यशोदा घाबरली. काम म्हणे तुला आता पाहते सोडलं आणि देवाच्या मागे लागले. देव त्या उखळीच्या आणि आपल्या याच्या आजूबाजूला मंथनाच्या बाजूला पळताय. दुरदूर 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 दुरदूर. यशोदा थकली आणि काळी फिरकली आणि भगवंतानी लोण्याच्या हाताला सहित आईला मिठी मारली. आता तिने रेशमी वस्त्र नेसलं होतं. काय 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 तिथे लावून दिले हात सगळे आईला. सगळे लावले बरोबर. म्हणे कृष्णा इतक्या वेळ मी तुझ्या मागे धावली तेव्हा सापडला नाही आणि आता कसा चिटकला. म्हणे आई तू हातातून काठी फिरली, कोण मार खाऊन येणार आहे. माझे वडील राजे, राजाचा मुलगा आहे, राजाचा मुलगा माल खातो का. आणि हा सगळा माल माझ्या बापाचा आहे.
पुढं बोलून टाकतात. मी आता नंद बाबाला सांगतो की दिवाळीच्या दिवशी आई मला मारते, आपल्याकडे काही कमी आहे का? 9 लाख गाई आहे. यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आश्चर्यचकित झाले. थांब म्हणे, तू आसाने सुधारणार, तुला आज बांधतेच काही का असे ना. म्हणून बांधी तर होती उखळी सीमाता, रडे तधी तो नवनीत खाता, गोविंद दामोदर माधवेती. बांधलाय, बांधताना 2 बोट कमी पडायची दोरीची. तिने डोक्याची लोकर काढली तरी 2 बोट कमी. काय चमत्कार आहे! अरे कन्हैया, हे 2 बोट का कमी भरतात? म्हणे, आई मला बांधण्याकरता मी तू हा पण सोडावा लागतो. मी आहे आणि तू आहे, मी तू पण, तू माझा मी तुझा, असं झालं तर मी बांधला जातो. कोणी बांधला? गोपीने बांधला. गोपीने बांधला आहे. बळीने बांधला. अर्जुनाचा झाला सारथी. मला बांधण्याकरता भक्तिरूपी दोरी लागते. यशोदेला काय राग आला, म्हणून देवाला तसंच तसं सोडून दिलं. देवाला तेच चमत्कार करायचा. आणि विचार करत करत दुधाकडे चालले गेले. तोपर्यंत हे उखळी सहित पायाला आले. आल्याबरोबर 2 झाडांमध्ये घुसले. दारापुढे झाड होते, आवाज आला, दोन्ही झाड खाली पडले. नल आणि कुबेर हे यांनी भगवंताची प्रार्थना केली, भगवंताची स्तुती केली की हे भगवंता आम्हाला तुम्ही मुक्त केलं. त्या दिवसापासून देवाचं नाव पडलं दामोदर. दाव्याने बांधलं म्हणून दामोदर झाले. गोविंद दामोदर माधवेती. अशा प्रकारे भगवंतानी अनेक बाललीला केल्या. त्यामुळे गोकुळ रोजच्या रोज आनंदित व्हायचं. कंसाला कृष्णाच्या मित्राच्या मामानं बातमी दिली, 2 झाडं पाडले. म्हणाले, अरे आता तो गाई चाराला निघणार आहे, त्याच्याकरता तू राक्षस वनात पाठव, असा निरोप त्याला दिला. म्हणून भगवंताला यशोदेनं गैया चरावत नंदलाल न्याहारी दिली, घोगडी दिली, काठी दिली आणि बासरी दिली. वेणू कथा तुम्हाला ती सांगितली, आता तर पुढे तिला जोडतो. वेणू दिला म्हणून भगवंताला वेणू माधव असं म्हणतात. वनामध्ये गाई चारण्याकरता सवंगडी दिले, शिदोऱ्या दिल्या आणि गोसेवा म्हणजे जसं आपण बालवाडीत टाकतो मुलाला, तशी लहान गाई चारणं म्हणजे गोसेवा बालवाडी. प्रमोशन मिळालं म्हणजे मोठ्या गाई चारणं. गाईंच्या मागे चालायचंय, कारण राम अवतारामध्ये राजे झाले पण गोसेवा झाली नाही. म्हणून कृष्ण अवतारामध्ये गोसेवा करण्याचं व्रत घेतलं. आणि किती वर्ष? 11 वर्ष. गाईच्या मागे चालण्यानं पापाचा नाश होतो. गाय ही कामधेनू आहे, इच्छा पूर्ण करणारी आहे. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता लहान लहान मुलांबरोबर शिदोऱ्या घेऊन भगवान वनात गेले आणि एकत्र बसून सहभोजन करायला लागले. कोणाच्या घरची भाजी, कोणाच्या घरची पोळी, कोणाच्या घरचा दही भात, दूध भात, एकत्र सगळे बसले. मधुमंगल, मनसुखा, पेंड्या. त्यावेळेला काय व्हायचं, पोरं जेवायला बसले की गाई लांब चालल्या जायच्या. मग मधुमंगल म्हणायचा, अरे पेंद्या गाई गेल्या, त्यांना गाई घेऊन ये. भगवान म्हणे, घाबरे, गाई बोलवतो. बासरी वाजवलं की गाई पळत यायच्या आणि बसून जायच्या यमुना. तर सगळ्या बालकांनी जेवण केलं, भगवंतांनी बासरी वाजवली की गाई चालल्या. एक दिवशी पेंद्याला घरी जायला उशीर झाला. मामाने रात्री पेंद्याला खूप मारलं. खरे म्हणे, तो राजाचा मुलगा आहे, तुला आपल्या गाई घरी येऊन घ्यावं काय? म्हणे, मामा तो कृष्ण बासरी वाजवतो ना, त्या गाई तिथून निघतच नाही, तुम्ही येऊन पहा म्हणे.
मग कन्हैया बासरी वाजवत होता आणि गाई आजूबाजूला उभ्या होत्या गोल आणि कन्हैया बासरी वाजवत आला मामा आता राजाचा तू हसतं राजाची माणसं काय साधे जरा एकदम रुबाबात सरकारे 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 भगवंताच्या हातातून बासरी दिसली त्याचे तुकडे केले आणि फेकून दिले जेवढे तुकडे तेवढे नाचायला लागले ना आवाज यायला लागला मामाचं डोकं गेलं भडकून अरे राजा काय झालं ते तुकडे बासरीचे तुकडे मामाच्या मागे मामा पुढे बासरीचे तुकडे मागे पेंदे म्हणे मामा तुम्हाला मी सांगितलं होतं तुमची भजिता होईल म्हणे तो सगळ्यांची भजिता करतो म्हणे मी आता रथात बसून पळून जातो म्हणून मामा रथाजवळ जायला लागले की रथ पुढे सरकून जायचा मामा खाली पुन्हा बसायला गेलं की रथ पुढे सरकून जायचा मामा खाली पेंद्या अरे काय सांग म्हणे तुम्ही हात जोडा पेंद्याने भगवंताला सांगितलं जाऊ दे भाऊ माझा मामा आहे उद्या ताप मिळणार नाही शेवटी भगवंतानं आपली विद्या आवरली मामा रथात बसला आणि कंसाला जाऊन निरोप दिला की आपल्याला त्याला मारणं शक्य नाही मग भगवंताच्या जवळ एक आसूर बसला होता त्याचं नाव होतं अघासूर अघ म्हणजे पाप आता काही राक्षस गावात मारले गेले काही गोकुळातल्या वनामध्ये मारायची आहे म्हणून अघ म्हणजे पाप तो दोन तोंडाचा राक्षस आहे ना आपल्या गांधी बगीचे याच्यातलीच कथा आहे ती पोटातून दुसऱ्यातून तोंडातून बाहेर पडायचं आघा अघ म्हणजे आसू आहे त्याने असा जबडा केला की हे मुलं गुहा म्हणून इथे येतील आणि सगळ्यांना खाऊन जाऊ आपण म्हणून भगवंताने मधुमंगल मन सुखाचरण केलं त्या गुहेत जा तिथे पानं मांडा आणि आपण तिथे जेऊ बलरामाला सांगितलं दादा तुम्ही चालले जा मी मागून येईल त्या आघासुराच्या याच्यामध्ये सगळे दैवात खात आहे गोपाळ काला गोड झाला गोपाळांनी गोड केला नाचताय खेळताय आघासुराने जबडावरती केला त्यामुळे डोळे बारीक झाले होते त्याला भगवान पाहिजे होते मध्ये की हा घुसतो केव्हा भगवंताने काय केलं एकदम सुख स्वरूप धारण केलं आणि त्याच्या पोटात घुसून गेले सगळ्या गोपाळ काला खाल्ल्यावर उभे राहिले पोरांना म्हणजे बाहेर निघून जा आणि जेव्हा आपलं रूप मोठं गेलं टार 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 फाडून घटा प्राण केला आघासुराला मारल्याबरोबर देवांनी पुष्पवृष्टी केली आनंद उत्सव झाला आणि तो आघासूर कंसाच्या दरबारात सुमुख स्वरूपाने पडला महाराज सगळं करा पण त्याचं नाव घेऊ नका आघासुराला मारल्यानंतर ही कथा एक वर्षानंतर कळाली कुठे गोकुळामध्ये त्याला कारण काय राजा परीक्षितांना विचारलं काय कारण मुलं घरी झाले नाही का आई वडिलांना कथा सांगायला त्याचं कारण असं आहे की भगवंताने आघासुराला मारल्यानंतर भोजन लीला यमुना तीरावर केली आज मोठी भोजन लीला करायची आहे बरं देवाला काय पकवान सुद्धा तेव्हा तयार करून टाकायचे ते नुसतं हात लावली झालं तयार त्याचे काय वाटत आहे म्हणून सगळी मुलं जीवाला बसली आणि काला केला भगवंतानी सांगितलं पेद्या काला वाटो एकमेका वैष्णव जन निका जो आपला असेल त्याला काला द्यायचा दुसऱ्याला द्यायचं नाही आणि भगवंताने मुलांना सांगितलं ज्याने घरून आणणार असेल तर खा नसेल आणला तर खाऊ नका आता मधुमंगल याचे घरून काही नव्हतं म्हणून येताना याने दुसऱ्या दिवशी ताक आणलं होतं आणि मधुमंगलाच्या घरचं ताक पाहिल्यावर देवाला आनंद झाला पवित्र ब्राह्मणाच्या घरचं ताक आज आपल्याला पवित्र असं ताक मिळणार आहे ताक जे आहे ना ते देवांना दुर्लभ आहे स्वर्गामध्ये ताप मिळतच नाही इंद्र म्हणून आपण जे दही भात ठेवतो चवाट्यावर तर त्यांना फार आवडतं कारण स्वर्गामध्ये कुठलीच गोष्ट नासत नाही दूध नासल्याशिवाय दही आणि दही घुसळल्याशिवाय ताक म्हणून इथेच खायला मिळतं दही ताक लोणी तूप पण आपलं नशीब असं आहे की आपण त्याच्यात बर्फ टाकतो आणखी ताकामध्ये कृत्रिम देणं तयार झालेला तो बर्फ टाकून देणार ओरिजिनल थंड टाक मठ्ठा माठातलाच चांगला आहे तो बर्फातला नाही त्याच्याने तुमच्यावर दुष्परिणाम होता
मधुमंगलाचं ताक आणि सगळे जेवायला बसलेले होते. ताक भात दही भात लोणी तेव्हा ब्रह्मदेवाने असं पाहिलं, इंद्र वरुण कुबेरांनी पाहिलं, स्वर्गीय सुरवर हे सगळे आले की आपल्याला काला मिळेल. भगवंताने पेन द्या काला वाटू एकमेका वैष्णव जननिका, तो आपला असेल त्याला द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही. देवांनी पाहिलं की अरे आता काला तर मिळणार नाही, मग काय कर. काल्याच्या मिसे देव झाले मासे. देव हुशार होते, ते म्हणे आपण मासे हो हे गेले की काल्याचे हात धुतील तेव्हा काल्याचा प्रसाद खाऊ. भगवान म्हणाले आज यमुना नदीमध्ये हात धुवायचे नाही, आपल्या अंगाला पुसून घ्यायचे. आता बोर नाही का आपल्या शरीराला तोंड पुसून टाकतो. त्यांना काही त्यांचं कंपल कृष्णाने सांगितले पुसा पुसले, कोणी अंगाला कोणी हाताला कोणी दुसऱ्याच्या अंगाला. एकमेका देव मासे झाले पण एक काल्याचं कळ नाही मिळालं. मग पेन्या म्हणे कृष्णा पाणी कसं प्यायचं, म्हणे दोन्ही हात मागे बांधायचे गोमुखाने यमुनेचं पाणी प्या. योग मायेने काय केलं, यमुना अशी वरती गेली, सगळ्या पुरांच्या तोंडात आपोआप पाणी गेलं. देव पाहतच राहिले, हात बांधलेले मागे आणि पाणी तोंडात चाललंय, कारण योग माया तिथे हजर होती. देवांना योग माया ओळखता आलेली नाही, कारण ते प्रेम भावनेनं काला खायला नाही आले होते, संशय भावानं आलेले. जर प्रेम भावाने गेले असते मग तेवढ्या वेळात ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाने काय केलं, काही मुलं आणि काही वासर चरत चरत पुढे गेली, ती सगळी चोरून गेली. पेद्या मधुमंगल मनसुखा हे श्रीराम पाच शिल्लक राहिले. पेद्याने सांगितलं कृष्णा बालक गुप्त झाले, देवाने अंतर्ध्यानानं पाहिलं. अरे रे रे ब्रह्मदेवानं स्वर्गामध्ये या बालकांना ठेवून दिलं ब्रह्मलोकाला, आणि ब्रह्मदेव खाली आले की आता काय मजा होते गोकुळात गेल्यावर. भगवंताने मधुमंगल मनसुखा यांना सांगितलं जे घडलंय ते बोलायचं नाही गावात गेल्यावर, डोळे लावा सगळे. सगळ्यांनी डोळे लावले तर जसेचे तसे पोरं झेरॉक्स, ज्याचा नकटा होता त्याचा नकटा, एकाचं कान तुटलेलं एकाचं बोट तुटलेलं, कारण सगळे पोरं सारखी कुठे असतील. जसेचे तसे तयार केले. राजा परीक्षितानं प्रश्न केला की महाराज गोकुळातल्या लोकांचं भाग्य असं की भगवंतानं त्यांच्या मुलांचं रूप घेतलं, याचं कारण काय. तर म्हणे या गोकुळातल्या लोकांनी पुत्रदा एकादशीचं व्रत केलं होतं की नंद राजाला मुलगा व्हावा. आता मध्ये पुत्रदा एकादशी केली ना, ही एकादशी जर उभयतांनी चांगली केली तर मनाप्रमाणे पुत्र होतो असं सांगितलंय. पण कायद्यात तसं चालत नाही, पुत्र म्हणून तिचं नाव पुत्रदा आहे. तर ही पुत्रदा एकादशी यांनी सगळ्या गावांनी केलेली होती नंद राजाला मुलगा व्हावा, म्हणून भगवंतांनी प्रत्येकाच्या घरी एक वर्ष रूप धारण केलं. भगवंताचेच रूप आहे ते. नमो सुदंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा क्षिशरोर बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नवा, एवढे रूप धारण करून घेतले. आणि घरी गेले, घरी गेल्याबरोबर आईला नमस्कार, बाबाला गाई चारून आलं. खरे आज काय नमस्कार करता, आता ते ओरिजिनल थोडेच होते, झेरॉक्स होते सर, झेरॉक्स कॉपीवर सुद्धा सही करावी लागते. आईला चिटकून झोपले, बापाला भोटले, सकाळी नमस्कार, गाईचं पाणी शेण आवरून बराबर करायला लागले. काय चमत्कार झाला म्हणे, पोरं इतकी कशी काय सुधारली, हे पोरं वाटतच नाही म्हणे, काहीतरी गडबड आहे हा संशय. पण योग माया होतीच तिथे, योग मायाने कोणालाच करू दिलं नाही. एक वर्षभर भगवान त्यांच्या घरात राहिले, जिकडे तिकडे आनंदच आनंद. आज्ञाधारी मुलं असले ना त्या घरात कधीच दुःख होत नाही. म्हणून स्त्रिया आणि मुलं हे नेहमी हळू आवाजात बोलणारे घरात पाहिजे, आरोळ मारणार नको. मग काही काही मुलं आणि बाय म्हणतात का हो दादा मुलांनी आणि बाईने झाडू बोलाव आणि बुवाने का आरोळ मारा म्हणे. बुवाला नाही सांगत तुम्ही, कारण लोक एंट्री करून टाकतात लोक चालू याच्या, त्याच्याबरोबर मोठा माणूस सुद्धा सुधरतो लक्षात ठेव.
मोठ्या माणसाला मी पती आहे, मी बाप आहे हा थोडा अहंकार असतो. मग 2 घंटे पोरगाने आला की तरवणत बसतो, 5 वाजता आंबगीचा ते स्टेशन, ते आंबू हा जुगाराचा अड्डा. म्हणून नम्र भाषा, नम्रता. जरी वाईट बोलायचं असेल तरी हळू आवाजात बोललं पाहिजे. काय रे तुम्हाला कळत नाही, इतकं कसं काय तुमच्यात अज्ञान भरलंय. बोलण्याचे शब्द नम्र केले पाहिजे. भोजन लीला आटोपली, इकडे भगवंताने सगळ्यांच्या घरात प्रवेश केला. ब्रह्मदेव वरतून पाहिलं की बरं इथे तर कोर आहे, वरती गेले इथे कोर आहे, मग हे कोण आणखी कोण. ब्रह्मदेव खाली वर खाली वर, तोपर्यंत देवाने काय केलं, ब्रह्मदेवाचं रूप घेतलं, ब्रह्मलोकात गेले. आता नकली ब्रह्मदेव येईल त्याला आकडून द्या म्हणे. म्हणून ब्रह्मदेव घुसायला लागले ब्रह्मलोकात. पाहिले गेले असली तर मध्ये बसले, तुम्ही कोण आले नकली. ब्रह्मदेव म्हणे मी असली ना, म्हणे नाही 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 असली मध्ये बसले. ब्रह्मदेव वर खाली वर खाली. ब्रह्म जाणणारे असंच करतात, त्यांना शेवटपर्यंत ब्रह्म कळत नाही. आज म्या ब्रह्म पाहिले. ब्रह्म पाहण्याकरता सुरुवात आईपासून करावी लागते. आई, वडील आणि गुरु या ठिकाणी ब्रह्म पाहिल्यानंतर ब्रह्माचा अनुभव येतो. गुरुकडे गेल्यानंतर ब्रह्मानंदम परम सुखदम, आणि आईकडे आणि वडिलांकडे गेल्यानंतर जीवनाचा आनंद मिळतो. आपल्याला आई वडील वळण लावतात त्याच्यात एक आनंद होतो. आपण म्हणतो ना माझ्या लहान लहान पोरांमध्ये माझ्या आईने एक गोष्ट सांगितली होती, माझ्या वडिलांनी हे शिकवलं होतं, म्हणजे असा आनंद आहे. आणि गुरुकडे गेल्यानंतर ब्रह्मानंद आहे. प्रत्येकाच्या आनंदाच्या पायऱ्या ठरलेल्या आहे. आणि आनंदाचा कंदकबाई हा देवकी नंद, मधुमंगल, मनसुखा यांनी भगवंतावर उत्तम प्रकारचं भोजन केलेलं होतं, यांना ही कथा विसरायला लावलं. शेवटी ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं, प्रार्थना केली आणि प्रेम तत्व मागितलं की देवा मला कळालं की तुमच्याकडं जवळ येण्याकरता माणसाच्या जवळ प्रेमतत्व असावं लागेल, प्रेमतत्वाशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. ब्रह्मदेवाने शरणांगती स्वीकारली. मग ब्रह्मदेव वरती गेले, बालक खाली पाठवले आणि भगवंताचं रूप गुप्त झालं. मग संध्याकाळी बालक गेले, गेले गेल्याबरोबर यांचा आरळा किंकाळा सुरू झालं ओरिजिनल. खरे म्हण बाबा आम्ही कुठे होतो इथे वर्षभर, म्हणे आम्ही कोर्सला गेलो होतो. म्हणे कुठे, ब्रह्मदेवाकडे. मग तुम्ही वर्षभर इथे नव्हते, नाही म्हणे कारण यांनी पाठवून दिलं होतं आम्हाला, आम्ही ब्रह्मलोक पाहून आलो. म्हणे घरी कोण होतं, म्हणे का नाही या आमच्या घरामध्ये देव राहिले वर्षभर. अरे रे आम्ही देव आमच्या जवळ राहिलो पण देव ओळखला, म्हणे बाबा त्याला ओळखणं मोठं कठीण आहे, आम्ही पण अजून ओळखलं नाही, तो काय करतो हेच कळलं. नकळे ब्रह्माधिका, ब्रह्माधिकांना सुद्धा त्याचं कोढ कळत नाही. नवनके वडे के वडे नकळे कान्होबाचे कोढे. या संतांना ते उमरलंय म्हणून संतांनी त्यांचं चरण धरले आहे. मग या मुलांनी सांगितलं, म्हणे बाबा एक मोठा राक्षस होता आघासूर, त्या आघासुराला मारलं भगवंताने आणि तेव्हा स्वर्गातले देव आले होते, त्यांनी आम्हाला चोरून नेलं आणि तेव्हा आघासुराची लीला 1 वर्षानंतर गोकुळातल्या लोकांना कळाली. मग भगवान गाई चारत होते त्यावेळेला धेनुकासूर नावाचा राक्षस, म्हणजे रूप गाईचं पण मुळात गाढव, मुळात गाढव. जसा एखादा गाई चारणारा मनुष्य गाय जर कुठे इकडे तिकडे गेली तिला जेव्हा मारतो ना तेव्हा बालकीचे गुराखे म्हणतात गाढवा. गाईला नुसतं हे दाखवायचं असत, पुराण गाईला मारायचं नसत. म्हशीला तुम्ही 2 टेकले तरी ती ऐकत नाही, खाल्ल्याशिवाय पुढे सरकत नाही.
पण गाय नुसतं दाखवलं की निघतात ते म्हणून गाईला आणि आईला टोचून बोलायचं नाही कारण तिला बोललं की लगेच रडू येऊन जात म्हणून आईला टोचून बोलायचं नाही. परमात्मा बोलत नव्हते यशोदा आणि रोहिणीशी. एक उदाहरण सांगतो. एकदा बलराम दादा आणि भगवान खेळत होते. यशोदेने रोहिणीला सांगितलं जा म्हणे रोहिणी कृष्ण बलरामाला बोलो जेवायची वेळ झाली. ही रोहिणी चला रे घरा चला रे घरा अर्धा तास ओरडत होते पण देवाने ऐकलं नाही बलरामाने ऐकलं नाही. आली यशोदेने काही येत नाही म्हणे जाऊ द्या बसून द्या जेवायला. आलो म्हणे रोहिणी असं नाही हाक मारायचं म्हणे कसं हाक मारा कन्हैया दाऊदी चलो नंदजी आहे मिठाईला देव पुढं झाले. कोणांची आईला बोलता यायला पाहिजे. आणि जे बायाच्या बदड 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 बदलता नुसतं मारत पोरांना असं नाही. जीवाच्या वेळेला काय होतं भूक लागून त्यांच्या पोटामध्ये तत्व बदलून जात आणि त्यामुळे त्यांना देव भान राहत नाही या वेळा. म्हणून त्यांना समंजसरित्या खाऊ घालावं. एकदा पोटात गेलं की ते विसरून जात असेल पण कळतच नाही. आणि आता नुसत्या बिस्किटाने काय होणार असतं ते मग आता तू तू बिस्किट खाल्ले ते दोन बिस्किटाने होतं काय ते बाल शरीर आहे ते तेव्हाच पोचून जात ते पण लोकांना कळतच नाही. असं म्हणतात देवासारखं बस आता त्या देवाचं लहान पोरं देवासारखे कसे काय बसतील तू बसली होती का असं विचारलं तर पण तेच आहे. म्हणून लहान मुलांना पोक्त माणसं समोर पाहिजे ते बरोबर त्यांना सांभाळून घेत त्यांच्या मर्गी म्हणून आपण काय म्हणतो त्यांनी लाडून ठेवले असं नाही. लहानपणात लाडच असतात लहान वय आहे ते. भगवंताने असेच लढीवाले केले. अशा प्रकार बलराम शब्द हे शब्द ब्रह्म आहे आणि कृष्ण परब्रह्म आहे. हा धेनुका सुर जो आला भगवंताच्या अंगावर राक्षस गाईचं रूप घेऊन आला. भगवंताने सांगितलं बलराम दादा सावधान व्हा तो माझ्या अंगावर येईल तुम्ही शेपटी करून जा. म्हणून बलराम दादा गेले शेपटी करून आणि भगवंताने त्याचे दोरी शिकवले खट्ट 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 आढळून जे आदळला दंड दिली कंसाच्या दरबारात. खरं म्हणे तू आला म्हणे मी 28 आतापर्यंत गेले तुम्ही तिकडे जायच्या बांगडीत पडू नका. गेला धेनुका सोड धेनुकासुराचा वध झाला आणि गोकुळामध्ये सगळ्या लोकांना आनंदच आनंद. आता काही दुःखच राहिलं नाही. तेवढ्या वेळात भगवंताची एक लीला आली. भगवान आणि सगळे गोप चेंडू फळीचा खेळ खेळत होते आणि असं करता करता तेवढ्या वेळात गाई यमुना नदीच्या किनाऱ्यावर एक डोह होता आणि त्याच्यामध्ये कालिया नावाचा नाग होता. तिथे पाणी प्यायले आणि गाई बेशुद्ध पडल्या. काही मुलं पाणी प्यायले आणि बेशुद्ध पेंड्या मधुमंगल धावत आले कृष्णा घात झाला. म्हणे काय आपले वासर आणि मुलं आणि मोठ्या गाई पाणी पिऊन मरण पावले आहे. भगवान आले हे कालियाचं विष पाहिलं भगवंताने वेणू वाजवला वृंदावनी वेणू कवणाचा माय. वेणू वाजल्याबरोबर गाई उठून उभे राहिल्या मुलं उठून उभे राहिले वासरं उठून उभे राहिले. सगळ्या गोपाळांना आनंद झाला आणि सगळ्यांनी सांगितलं की कन्हैया मेलेले माणसं उठवतो. झाली बातमी. आता काही सत्य काही असत्य अफवा सुरू झालेल्या. सगळे यमुना तीरावर पाहायला आले. पाहतात तर सगळ्या गाई उठलेल्या एका ठिकाणी भगवंताच्या जवळ जमलेले. भगवंताने गाईंना मुलांना सावधान केलं आणि बलराम दादाला भगवंताने सांगितलं दादा तुम्ही उद्या काही माझ्या बरोबर येऊ नका. म्हणे गावर तुमच्या मित्राची माझी कुस्ती आहे त्याला जर मी मारलं तर तुम्ही मला माराल कारण बलराम दादा शेषाचे अवतार होते. म्हणून बलराम दादाला घरी ठेवलं. दादाचं काम कसं होतं नाही तर नाही आणि होतं बलराम दादा घरी राहून गेले. दुसऱ्या दिवशी भगवान फक्त चेंडू आणि फळी घेऊन आले मारला बॉल ते एकदम यमुना नदीमध्ये पेंद्या मी बॉल घेऊन येतो.
आता देवाला बॉल काढणं काही विषय नव्हतं, पण असं येऊ केलं असतं तर निघून गेलं होतं. पण मर्दन करायचं होतं, कालिया मर्दन. आग कदंबाच्या झाडावर चढली, मारली उडी आणि पाणी असं दोन्ही हाताने हलवलं, खळ 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 कालियावरती आला. भगवंताच्या अंगाला थाप मारणार तोपर्यंत भगवान त्याच्या फणीवर बसले, शेपटी धरली आणि पिळला त्याला. कालियांच्या पत्न्या आल्या, त्यांनी देवाची प्रार्थना केली की प्रभो तुम्ही आम्हाला सांभाळा, नाही तर आमचे पती गेले तर आम्ही विधवा होऊ. भगवान म्हणाले, कालिया तू इथे का आला? यमुना नदी म्हणे, या यमुना नदीमध्ये कोणी साप मारणार नाही आणि माझा शत्रू आहे गरुड, गरुडाला या वनामध्ये येण्याचा श्राप आहे, म्हणून मी दर अमावस्येला गरुडाला एक साप द्यायचं कबूल केलं होतं. बली मी तो न दिल्यामुळे मी इथे येऊन उभारा. म्हणे का तू कबूल केलं तर का दिलं नाही? म्हणे मला वाटलं नाही द्यायचं, गरुड काय करून गेले माझं, म्हणून मी इथे राहतोय. भगवान म्हणे तू इथून निघून जा, नाही तर तुझं मर्दन करून ठेवलं. कालिया मर्दना जय जय राम. कालियाचं मर्दन केलं, कालिया शरण आला. मग कालिया म्हणाला, देवा तुमचा गुरु मला खाऊन जाईल. म्हणे नाही, तू दर अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली एक नाक ठेवत जा, म्हणजे गरुड घेऊन जाईल. म्हणून शनिवारी अमावस्येला पिंपळाखाली गरुडाबरोबर नारायण सुद्धा. म्हणून अमावस्येला लोक प्रदक्षिणा जे घालतात ना, पोरांना वाटतं आई बाप काय हे गनमनगन मनगन मनगन मन फिरत. सोमवती अमावस्या, शनी अमावस्या या दिवशी नारायण पिंपळाच्या झाडाखाली बसत. पिंपळ कल्पवृक्ष आहे, इच्छेने फल देणार आहे. पिंपळाच्या पानावर भगवंताचं नाव लिहिलं तर मोक्ष मिळतो. श्रीराम मंत्र म्हणा, पिंपळ अश्वत्थ वृक्ष आहे. म्हणून भगवंतानी कालियाला आपल्या सप्तदीपामध्ये जायची आज्ञा दिली आणि गरुडाला सांगितलं, गरुडा दर अमावस्येला तुला पिंपळाच्या झाडाखाली कालिया सर्प देईल, कारण सर्प हे गरुडाचं भक्षण आहे. काय आहे? गरुडाचं भक्षण आहे. पण काही काही लोकांचा ड्रायव्हर जे सणी असतो ना, लोक म्हणतात का तुम्ही एवढं चांगलं ते काय म्हटलं होते, त्याचं काम आहे. देवाचा वाहन सुद्धा सर्प खातो का? देवाने त्याला आकळून दिलंय, कारण त्याचा त्याचा धर्म आहे तो. कोणाच्या याच्यात कोणी आडवण येऊ, हा त्याने जर विचारलं मला याच्यातून मुक्त करायचं, मग तर त्याला उपाय सांगा बा. का नियम आहे? देवीचं वाहन सिंह आहे, पण ती काय खाऊन जातो? सिंह खाऊन जात व्याघ्र. नंदी शंकराचं वाहन आहे, शेअर बाजारवाल्यांनी नंदीच उचललाय, दुसऱ्याने उचललं. लक्ष द्या, धर्माचं चिन्ह आहे ते. किती किती अडकावरांनी ठेवलं, ते धर्माचं चिन्ह आहे. इंद्रिय हे असेच विषय वासनेमध्ये जातात, म्हणून त्यांचं दमन केलं पाहिजे. समुद्र मंथ आपल्या याचं काम झालं, कालिया मर्दनाचं. आणि भगवंतानी त्या दिवशी वेणू वाजवला आणि त्या वेणू नादाने सगळे लोक आनंद झाले. जो तो म्हणायचा काना वेणू वाजव. म्हणून एक दिवशी भगवंतानी आता ब्रह्मदेवाचं गर्भहरण केलं. आता भगवंताला इंद्राचा गर्भहरण करणं होतं. इंद्र हा देवांचा राजा आणि इंद्राच्या हातामध्ये पर्जन्य पाडायचं काम आहे. इंद्राच्या हातामध्ये पर्जन्य पाडायचं काम आहे. पर्जन्य इंद्र पाडतो, पण कुठे कमी कुठे जास्ती, त्याचा धर्म जो आहे तो कुठे कमी कुठे जास्ती, कुठे कमी जास्ती पाडण्याचा धर्म आहे.
आणि तो यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. म्हणून भगवंतांनी पाहिलं याचंही गर्वाचं हरण करायचं. म्हणून एक दिवशी नंद राजानं आपली सभा भरवली आणि सभेमध्ये सगळ्यांना सांगितलं की आपल्याला पर्जन्याकरता इंद्राचा याग नाही करायचा, आपल्याला गोवर्धन पर्वताची पूजा करायची. नंद राजा म्हणाला कृष्णा तू आमच्या राज्याचा सभासद नाही, अजून तुला आमच्या राज्यसभेमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. पहा नियम आहे, नियमावली. आता कोणी काय करत त्या सभेमध्ये याचा प्रश्न आहे. कोणी वाजंत्री घेऊन जातं, कोणी ट्रॅक्टर घेऊन जातं, कोणी बैल घेऊन जातं. नियमावली आहे त्याला, तुम्हाला काही करण्याचा अधिकार नाही आहे. त्या सभापतीचा दंड घेऊन जातं. बऱ्याच लोकांना म्हणजे दंड काय, म्हणजे त्यांना लोकसभा विधानसभा राज्यसभा हे कळत नाही, फक्त शिक्के मारतात. हे कळायला पाहिजे आपल्याला. आता तरी तुम्हाला थोडं चित्र दिसतं म्हणून थोडं समजतं, नाही तर बऱ्याच लोकांना समजत नाही. का लोकसभा विधानसभा काय, राज्यसभा काय. आणखी पूर्वी काय होतं, एकच पेपर असायचा, त्याच्यामध्ये लोकसभेची नावं असायचे, राज्यसभेचे नावं असायचे आणि विधान आपल्या विधान परिषदे म्हणजे राज्याचे इलेक्शन, सगळं मतदान एक वेळा व्हायचं. आता तसं नाही आहे, लोक सुशिक्षित झाल्यावर सुद्धा वेगळं केलं आहे, नाही तर एकच पेपर असत, चिन्ह असतं, त्याच्यावर लोक भराभर मारायचे. हे कळायला पाहिजे माणसाला. भगवंताला नाही सांगितलं, मग सगळं मंत्रिमंडळ म्हणाले नंद बाबा आता त्याने काल कालिया मारला, तुम्हाला जमलं काही इतकेच मारायचं. म्हणे नाही, म्हणे मग कन्हैयाला बोलू द्या. मग कन्हैया म्हणे नंद बाबा गोकुळवासीय लोकांनी तुम्ही किती दिवस झाले इंद्राचा यज्ञ करताय, म्हणे 50 वर्ष झाले. कधी इंद्र आला तुमच्याकडे, म्हणे नाही. तुमचा यज्ञ त्याने घेतला, म्हणे नाही. सगळं उलट विचारलं, कारण हे देवता स्वतः रूप घेऊन येत नाही, सुमुक्ष रूपाने येतात. मग म्हणाले या वर्षी आपण गोवर्धना पाऊस कोण पाडत, गोवर्धन पर्वत पाडतो, म्हणून गोवर्धनाची पूजा करायचं ठरवलं. तर कोणत्या दिवशी करायची, तर कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळीच्या दिवशी, पाडवा जो आहे दिवाळीचा त्या दिवशी. मग काय करायचं, म्हणे सगळे 56 भोग तयार करा आणि सगळे आणून नैवेद्य दाखवा देवाला. म्हणून गिरीराजाचं पूजा केली, फुलं घातले, दूध घातलं, तूप घातलं आणि 56 भोग केला. आधी गायींना चारा टाका, लहान मूल आणि ब्राह्मण जेवू घाला, मग स्त्रियांना जेवू घाला आणि मग सगळे गोपाळ एकत्र जेवा. इतका आनंद झाला की सगळ्या लोकांना वाटलं की समाज एकत्रीकरणाचा आनंद आहे. पण संध्याकाळी इतका पाऊस पडायला लागला, इंद्र कोपला. इंद्रानं 7 दिवसापर्यंत मुसळासारखा पाऊस पाडला. कार्तिक महिना लागलेला होता, आता पूर्वी इतका पाऊस पडायचा ना, आता पडतो ना, तर आता नाव पडलं त्याला ढग फुटला, ढग फुटी ढग फुटी. तर इंद्राने असंच पाडलं, काही ठिकाणी इतका पाडून टाकतो इंद्र पाऊस की नुकसान करून टाकतो, काही ठिकाणी थोडका पाडतो. म्हणून यज्ञ यागादिक करून पर्जन्य पाडण्याची परंपरा भारतीय संस्कृतीने उचलून धरली. इंद्रानं पर्जन्यावर विकोप केला, भगवंतांनी पाहिलं की आता हे लोक राहायला जागा नाही, म्हणून हा गोवर्धन पर्वत वरती उचलला आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही काठ्या लावा आणि भगवान बोट लावून उभे राहिले. एक दिवस नाही 7 दिवस. आता मी पण ही कथा शोधण्याकरता खूप प्रयत्न केला, माझेही डोकं चालत होते की बा काठ्या लावल्या पण आजूबाजूने तर पाणी खाली येत असेल ना. भागवतामध्ये त्याचं वर्णन नाही, स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. भगवंतानी सप्तद्वीपामधून शेष नागाला बोलवलं आणि पर्वताच्या चारही बाजूने वेटाळा करायला सांगितलं, असं पर्वतावर छत्री करायला सांगितली सर्पाला. अशी छत्री 7 दिवसपर्यंत. मग आता 7 दिवसापर्यंत
कोणाला भूक ताण लागली नाही का तर भगवंताकडे पाहत होते सगळे. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा लोक कोणाकडे पाहतात, देवा कमी कर रे भाऊ, घरी जायचंय, मागून सुटलं नाही अजून. देवाकडेच पाहता. काल मी काय एकदम कृष्ण जन्माजवळ पाऊस सुटला मला, हा म्हणे 40 मिनिटं झाले, 40 मिनिट तुम्हाला लवकर सोडायचं होतं, आता 9:30 होत आहे. त्याचं कारण असत पर्जन्य इतका पाडला भगवंताने. मग भगवंताने पाहिजे काही गंमत करायला पाहिजे. पेंद्या टिंगलकर पेंद्या म्हणाला तुटना नाही तायले भाऊ, आम्ही सगळ्यांनी काठ्या लावल्या, आमच्या काठ्यांनी गोर दरवर धरलाय, तू नुसतं बोट लावलं, तुझ्या बोटाने काय होत आहे? म्हणे कालू, म्हणे काल बोट खाली चढावर कडकड 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 कड वाजायला लागला, परवा लावलं 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 जेवण परत बोट लावलं. अशा आनंदामध्ये 7 दिवस काढले, कारण आपण एकत्र जमलो, काही काम नसलं, पाऊस पडलं तर मग गोष्टी काढतो, काही नकला काही, जेणेकरून करमणूक झाली पाहिजे. भगवंतानी 7 दिवसापर्यंत पर्जन्य थांबला, सगळ्यांना सांगितलं घरोघरी जा. मग यशोदानंद म्हणे बाबा कन्हैया तू कसा येशील? पेंद्या मधुमंगल म्हणे बाबा बाहेर नाही का, आणि आता वरती पहा आकाशा येतो पर्वत खाली, आणि भगवान पर्वताच्या वरती गिरिराज धरणकी जय हो. मग सगळ्या गोपाळांनी दूध आणलं आणि देवाला दुधाने अभिषेक केला, म्हणून आताही लोक 2.5 मन दूध असं गोवर्धन पर्वताच्या मागून 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 टाकत टाकत चालता घेतली ना. आपले जळगावचे लोक गेला म्हणता इतकं दूध वाया घालता, याची बासंती करून लोकांना बांधली असते ते किती बरं झालं असतं. ते देवावर पर्जन्य. आणि विशेष असं आहे की दुधात पाणी नसतं, दूध देणारा पाणी दूधच देईल तुम्हाला पाणी, कारण ते देवावर टाकायचे. भयंकर दूध असत. आता तर पिशव्यांचे दूध टाकतात लोक, तर पूर्वी गोपाळ्यांकडून दूध घ्यायचे आणि दूध टाकायचे, दुधाचाच अभिषेक पर्जन्य. म्हणून गिरिराजाची पूजा केली आणि सगळ्यांनी गायींनी गोपांनी आपली प्रदक्षिणा केली आहे. त्या दिवसापासून गिरिराजाची प्रदक्षिणा सुरू झाली, गोवर्धननाथाची पूजा झाली. आता भगवान रासलीला करतील उद्या सकाळीच, आणि उद्या सकाळी मथुरेमध्ये प्रवेश करून कंसाचा वध करतील. दुपारी भगवंताचे लग्न लागते, सुदाम चरित्र होईल. श्रीमन्नारायण भगवान भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते.